नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स विथ बाबूराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज 12 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स आज आपण पाहणार आहोत. चला तर आज पाहू पहिला क्वेश्चन. बघा पहिला क्वेश्चन आहे नोबेल प्राईजविषयी. बघा एकच नोबेल प्राईज राहिलेलं होतं, ते म्हणजे अर्थशास्त्राचं, आणि ते पण आज देण्यात आलेलं आहे. बघा प्रश्न आहे पहिला, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आलेला आहे? बघा पर्याय एक आहे डेव्हिड कार्ड कॅनडा, जोशुआ एंग्रिस्ट अमेरिका, गुइडो इम्बेस डच वरीलपैकी सर्व. बघा या तिघांना पण हा पुरस्कार देण्यात आला आहे. डेव्हिड कार्ड कॅनडाचे आहे ते रहिवासी, जोशुआ एग्रिस्ट अमेरिका, गुइडो इम्बेस डच या दोघांना पण हा पुरस्कार देण्यात आला, तिघांना पण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा बघा याचा पर्याय क्रमांक आहे वरीलपैकी 4. बघा अर्थशास्त्राचा पुरस्कार हा 1969 देण्यात चालू केलेला आहे. बाकीचे पुरस्कार हे 1901 देण्यात चालू केलेले होते. बघा भारतामध्ये सर्व अर्थशास्त्राचा जो पुरस्कार हा 1998 अमर्त सेन यांना देण्यात आलेला होता. बघा बरेच क्वेश्चन हे याच्याविषयी आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त अर्थशास्त्राचा त्यातला बाकी आहे, पण अर्थशास्त्राचा पण देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता सर्व व्हिडिओ. प्रश्न दुसरा आहे, भारतीय रेल्वेने सर्वात लांब 2 मालगाड्या चालू केल्या आहेत, त्यांची नावे काय आहेत? बघा भारतीय रेल्वेने 2 लांब मालगाड्या, म्हणजे त्यांची लांबी सर्वात जास्त आहे नॉर्मली जी मालगाड्यांपेक्षा असते ती. बघा त्याचा पर्याय क्रमांक आहे त्रिशूल व गरुड, पवन व शक्ती, शक्ती व गरुड, गरुड व पवन. बघा आता पर्याय क्रमांक एक आहे त्रिशूल व गरुड. बघा त्रिशूल आणि गरुड सर्वात जास्त लांब अंतराने असणाऱ्या मालगाड्या आहेत. बघा त्रिशूल या गाडीमध्ये 177 डबे आहेत. नॉर्मली जशी आपली मालगाडी असते त्यामध्ये 45 आसपास डबे असते, 45 ते 50. बघा याआधी सर्वात जी लांब गाडी चालवली होती ती 3.5 किलोमीटर होती, त्याच्यामध्ये 295 डबे लावले होते. आणि सध्याचे आपले रेल्वेमंत्री कोण आहे? अश्विनी वैष्णव. बघा पुढला प्रश्न तिसरा पाहूया, तेलंगणा व अजून कोणते असे राज्य आहे जे मोबाईल कोर्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? बघा तेलंगणाबरोबर अजून कोणते एक राज्य आहे की जे मोबाईल कोर्ट सुरू करणाऱ्या देशातले पहिले राज्य ठरले आहे? बघा पर्याय क्रमांक एक आहे हिमाचल प्रदेश, 2 आहे ओडिशा, 3 आहे केरळ, 4 आहे उत्तराखंड. बघा योग्य पर्याय याचा उत्तराखंड. उत्तराखंड राज्य तेलंगणाबरोबर आहे मोबाईल कोर्ट सुरू करणार आहे. बघा पुढला प्रश्न आहे, बघा कोणाला लालबहादूर शास्त्री पुरस्कार देण्यात आला आहे? बघा पर्याय एक आहे जी सतीश रेड्डी, 2 बेन्यामिन, डॉक्टर अब्दुल कादिर खान, डॉक्टर रणदीप गुलेरिया. बघा पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार देण्यात आलेला आहे आत्ताचा. बघा हा 22वा पुरस्कार होता, आपलं भारताचे जे उपराष्ट्रपती आहे व्यंकय्या नायडू यांनी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस हा कोणत्या दिवशी असतो? बघा याचा पर्याय क्रमांक एक आहे 10 ऑक्टोबर, 2 आहे 9 ऑक्टोबर, 3 आहे 11 ऑक्टोबर, 4 आहे 8 ऑक्टोबर. व योग्य उत्तर आहे तर 10 ऑक्टोबर या दिवशी विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस असतो. पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळ 2036 कोणत्या देशात होणार आहेत? बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आहे 1 नेपाळ, 2 भारत, 3 चायना, 4 ऑस्ट्रेलिया. बघा याचं योग्य उत्तर आहे भारत. भारताला 2036 ऑलिम्पिक खेळाची मेजवानी भेटू शकते. बघा तसं बोलणं पण चालू आहे त्या भारताचे जे ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष आहे नरेंद्र बात्रा यांचं, आणि जर झालेच तर ते कुठे होणार आहे त्याचं उद्घाटन मोटारा जे स्टेडियम आहे सरदार वल्लभभाई पटेल त्याचं त्याचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवलेलं आहे, तिथं त्याचे उद्घाटन होणार आहे. बघा मग याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टोकियो ऑलिम्पिक 2022 जे की 21 झाले, त्यानंतर 22 मलिनो पॅरिसचे, 24 लॉस एंजलिस, 28 ब्रिस्बेन, आणि 32 अजून हे केलेलं नाही आहे, 36 भारत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय डाक दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा पर्याय क्रमांक 1 9 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय डाक दिवस, 2 10 ऑक्टोबर, 3 7 ऑक्टोबर, 4 11 ऑक्टोबर. बघा योग्य पर्याय आहे 10 ऑक्टोबर. बघा 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय डाक दिवस असतो आणि आंतरराष्ट्रीय डाक दिवस 9 ऑक्टोबरला असतो, हे लक्षात ठेवा. कन्फ्युजन करणारे दोन्ही प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय, तर राष्ट्रीय 10 ऑक्टोबर,
आणि आंतरराष्ट्रीय 9 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे, ब्लूमबर्ग बिलियन इंडेक्स इयर्स इंडेक्सनुसार 100 मिलियनर्स डॉलरच्या लिस्टमध्ये पहिले कोण आहेत. बघा याच्यामध्ये योग्य पहिला पर्याय आहे एलन मास टेस्ला कंपनी, दोन आहे जेफ बेजोस अमेझॉन, मार्क झुकरबर्ग फेसबुक, मुकेश अंबानी रिलायन्स उद्योग समूह. बघा याच्यामध्ये बघा ह्या योग्य उत्तर आहे याचं एलन मास्क टेस्ला कंपनी. एलन मास्क हे 1 नंबरला आहे यामध्ये. बघा जॉब बजेट पण आहेत 2 नंबरला, मार्क झुकरबर्ग 3 नंबरला आहे, आणि यामध्ये प्रथमच आपले मुकेश अंबानी रिलायन्स उद्योग समूहाचे ते पण आहे, त्यांची पण संपत्ती 100 अरबच्या पुढे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर कोणत्या देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहे. बघा एक आहे कझाकिस्तान, 2 आर्मेनिया, 3 किर्गिस्तान, वरीलपैकी सर्व. बघा पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या तिन्ही देशांच्या दौऱ्यावरती गेलेले आहे. बघा ते आर्मेनियाला जाणारे भारताचे पहिले विदेश मंत्री आहे, म्हणजे या देशाभर भारत आता पहिलाच विदेश मंत्र्यांचा दौरा आहे. पुढचा प्रश्न आहे, एअर इंडिया कंपनीसाठी कोणत्या कंपनीने सर्वात जास्त बोली लावली आहे. बघा एअर इंडिया कंपनी जी की तोट्यात होती आता सध्या आणि गव्हर्नमेंट ती विकण्यास काढलेली आहे, तर तिच्यासाठी जे पर्याय क्रमांक एक आहे रिलायन्स, 2 टाटा, 3 बजाज आणि 4 अदानी समूह. बघा याचं योग्य उत्तर आहे टाटा. टाटांनी कोटी 18,000 करोड रुपयांनी सर्वात जास्त बोली लावून ही कंपनी घेतलेली आहे. बघा ही टाटाचीच कंपनी होती सुरुवातीला, त्याच्यानंतर हिचं हळूहळू गव्हर्नमेंट हे झालं, आता गव्हर्नमेंटकडून पुन्हाही आता टाटा ग्रुपकडे येत आहे. बघा हे होते आजचे सर्व प्रश्न. बघा आवडलं तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.